नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला फुलदाची पिठी आणि भाजलेला सुका बांगडा दाखवणार आहे. तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू. मिरची कापून घेतली आहे. आपल्याला गोडी पिठी करायची आहे ना, तर मग हिरवी मिरची घालायची, तिखटी नाही करायची. लाल मसाला घालून आणि कोथिंबीर आहे आणि हा टॅमॅटो आहे. तर मला तर मी 3-4 जणांचीच पिठी करणार आहे. खुर्दाची पिठी आहे ही. मी गावाला गेली होती तेव्हा मी घेऊन आली आहे. ही चौघांना पुरेल एवढी आहे, दिसते एवढी, पण भिजवली ना काही वाढत जाते. ही घरगुती पिठी आहे, घरी दळलेली आहे. ते पाणी घालणार आहे, एक ग्लास पाणी घालणार. आणि लागलं तर मग मी वरून परत घालीन. अशी ढवळून ठेवायची म्हणजे गुठळ्या धरत नाही. मी तेल तापवलेलं आहे. आता याच्यामध्ये मी कांदा घालणार. पाहिजे तर तुम्ही राई जिऱ्याची पण फोडणी देऊ शकता आणि लसूणची पण देऊ शकता. पण हे काय आहे, कुदाची पिठी आहे. बेसन आपण बनवतो त्याला आपण राई जिऱ्याची फोडणी, लसूणची फोडणी देतो, कढीपत्ता टाकतो. तर ही पिठी आहे कुदाची. तर याला आपण आधी कांद्यानीच हे फोडणी देऊ करूया. आता मी मिरची टाकते. तुम्ही याच्यामध्ये मिरची अगदी मसालाही टाकू शकता. आणि तिसरी गोष्ट, ह्या मिरची अगदी तुम्ही खारातली मिरची सुद्धा याच्यात टाकू शकता. हिरवी मिरची न घालता ती खारातली पण टाकू शकता. मी टॅमॅटो घालते. टोमॅटो चांगला तेलात परतून घ्यायचं. थोडी हळद टाकणार आहे, कारण पिठीमध्ये ना ऑलरेडी त्या लोकांनी हळद टाकलेली असते. फक्त मी नावाला आपली हळद थोडी टाकली आहे. हळद टाकायची गरज नाही आहे, ते दळतानाच हळद टाकतात. आता ही थोडी थोडी करून मी सोडणार आहे. आता आपली होत आली आहे. मीठ टाकायचं वरून. पिठी आपली होत आली आहे, वास पण छान यायला लागला. आता मी वरून कोथिंबीर, जास्त सुकी पण नाही करायची आणि जास्त पातळ पण नाही करायचं. आता ही पिठी आपली झालेली आहे. हे वरून मी ओलं खोबरं सोडते. ओलं खोबरं टाकायचं म्हणजे छान लागते. आपली पिठी आता झाली आहे. आणि आता मी सुका बांगडा भाजायला घेणार आहे. सुका बांगडा भाजणार आहे. सुका बांगडा भाजून आता मी हा गॅसवर भाजणार आहे चिमट्याने असं पकडून. आणि भात पिठी, कुळदाची पिठी, भात, सुका बांगडा भाजलेला आणि नाचणीची भाकरी. बरं, झालं जेवण.